आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। नमस्कार, तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार अखेर स्वगृही परतले। यावेळी बोलताना मी राष्ट्रवादीमध्येच होतो आहे आणि भविष्यातही राष्ट्रवादी सोबतच राहीन असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। शनिवारी म्हणजेच 23 नोव्हेंबरला सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। उपमुख्यमंत्री पदाची शपथ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतली। सकाळी झालेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला। तसंच अजित पवार यांच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली। बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणारं संख्याबळ नसल्यामुळं काही दिवसांमध्येच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। यानंतर राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार येणार हे आता निश्चित झालं आहे। मी यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, आत्ताही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहीन असं अजित पवार यावेळी म्हणाले। ते पुढे बोलताना म्हणाले की मध्यंतरी आलेल्या वृत्तांमध्ये तसुभरही सत्य नव्हतं, मला सध्या काही बोलायचं नाही आहे, योग्य वेळी मी बोलेन, आम्ही सर्व सहकारी सोबतच आहोत, शरद पवारच आमचे नेते आहेत, त्या अधिकाऱ्यानंच मी त्यांची भेट घेतली, मी नेहमीच आनंदी असतो, राजकारण वेगवेगळ्या ठिकाणी आणि कुटुंब वेगळ्या ठिकाणी असंही त्यांनी नमूद केलं। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारनं मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला। शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार असून आघाडीच्या नेतेपदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आल्याचे पक्षाच्या बैठकीत जाहीर करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज। दादा 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 ए दादा तुम्ही राष्ट्रवादी मध्ये यापुढे काम करणार का दादा? दादा तुम्ही राष्ट्रवादी मध्ये यापुढे काम करणार आहात का? थँक्यू शपथ झाल्यावर शपथ प्लीज। अरे शपथ शपथ होणे दो, शपथ होणे के बाद आके बात करेंगे। वैसा होगा आता साहेब जरा चला।